हॅलो, बघा आपण आज सेकंड चॅप्टर चालू करतोय CPPचं, इंट्रोडक्शन टू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. आता ह्याच्यापासून आपला ॲक्च्युअल CPP प्रोग्रॅमिंग स्टार्ट होते. म्हणजे ह्याच्या आधी आपण जे बघितलं ते बेसिक CPP प्रोग्रॅमिंग होतं विदाउट क्लास. आता या चॅप्टरपासून आपण क्लास आणि ऑब्जेक्ट ह्या ज्या दोन मेन कन्सेप्ट आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगच्या, त्या ॲक्च्युअल आपण आता कशा करायच्या इम्प्लिमेंट ते बघणार आहे. आता त्याच्या आधी तुम्हाला दोन बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजेत, POP आणि OOP. POP स्टँड्स फॉर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, जे आपण सी लँग्वेज बघितली ती. त्याच्यामध्ये काय केलं जात होतं, तर तुमचा जो कोडिंग असेल त्या कोडिंगमध्ये फक्त प्रोग्राम आणि फंक्शन हा एवढाच पार्ट येत होता, आणि प्रोग्राम जो आहे तो फंक्शन्समध्ये डिव्हाइड करत होता, आणि जो डेटा होता तो ग्लोबल डेटा होता. ही तुमची POP ची म्हणजे सी प्रोग्रॅमिंगची कन्सेप्ट होती. आता नेक्स्ट, आता आपण जे बघतोय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगमध्ये काय असतं, तर मेनली तुमचं जे प्रोग्रॅमिंग असतं हे प्रोग्रॅमिंग ऑब्जेक्टवरती बेस्ड असतं. ऑब्जेक्ट आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच्यावरून हे प्रोग्रॅमिंग केलं जातं, त्यामुळे त्याला म्हटलं जातं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. मग हे जे OOP आहेत, ह्या OOP च्या काही कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट आहे क्लास ऑब्जेक्ट, सेकंड ॲबस्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, देन पॉलिमॉर्फिझम, देन इनहेरिटन्स. ह्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत OOP च्या, किंवा ह्याला आपण फीचर्स असं पण म्हणू शकतो OOP चे. आता ह्याचे डिटेल्स म्हणजे आपण बघणारच आहे बेसिक कन्सेप्ट. त्याच्या आधी हा विचारला जाणारा क्वेश्चन आहे OOP आणि POP मधला डिफरन्स. आता OOP फर्स्ट आपण पॉइंट कन्सिडर करतोय तो आहे डेफिनेशन. OOP चा लॉन्ग फॉर्म काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. POP स्टँड्स फॉर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. सेकंड आहे अप्रोच. अप्रोच म्हणजे काय, तर OOP मध्ये आपण जी मेन मेथड असते ती मेन मेथड नंतर येते, आणि त्या मेन मेथडच्या अगोदर तुमची क्लास ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट होते. आणि POP मध्ये काय होतं, तर आधी मेन मेथड असते आणि त्याच्यानंतर तुमचे जे फंक्शन्स असतात युजर डिफाईन्ड फंक्शन्स ते येतात. त्यामुळं OOP मध्ये जो अप्रोच असतो तो बॉटम अप अप्रोच असतो, म्हणजे शेवटी तुमचं मेन मेथड असते त्यामुळं बॉटम अप अप्रोच येतो. आणि POP मध्ये टॉप डाऊन अप्रोच येतो, कारण वरती आधी तुमचं मेन मेथड असते आणि त्याच्यानंतर खाली सब फंक्शन्स असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डिव्हिजन. OOP मध्ये प्रोग्राम जे आहेत ते प्रोग्राम ऑब्जेक्टमध्ये डिव्हाइड होतात, आणि POP मध्ये जे प्रोग्राम्स आहेत ते आपण फंक्शन्समध्ये डिव्हाइड करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स ही जी कन्सेप्ट आहे ही रियुजॅबिलिटीसाठी यूज केली जाते, ज्याच्यामध्ये तुम्ही कोडचा रियूज करता. ही कन्सेप्ट OOP मध्ये सपोर्ट केली जाते, POP मध्ये सपोर्ट केली जात नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍक्सेस कंट्रोल. ऍक्सेस कंट्रोल म्हणजे जर तुम्हाला डेटा ऍक्सेस करण्यावरती जर कंट्रोल करायचं असेल, तर ती जी कन्सेप्ट आहे ही OOP मध्ये सपोर्ट केली जाते, POP मध्ये नाही. POP मध्ये ऍक्सेस मॉडिफायर्स किंवा ऍक्सेस कंट्रोल होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे डेटा हायडिंग. डेटा हायडिंग, जर तुम्हाला पर्टिक्युलर एखादा डेटा हा प्रायव्हेट ठेवायचा असेल, तो दुसऱ्या कुठं प्रोग्राममध्ये शेअर करायचा नसेल, तर तो डेटा तुम्ही हाईड करू शकता. त्याच्यासाठी OOP मध्ये इनकॅप्सुलेशन ही कन्सेप्ट यूज केली जाते, आणि POP मध्ये डेटा हायडिंग हे प्रेझेंट नसतं, त्यामुळे डेटा हा इझिली ग्लोबली काय होतो, ॲक्सेसिबल असतो. OOP चं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर C++, Java ह्या ज्या दोन लँग्वेजेस ज्या आहेत त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस आहेत, आणि प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजेस कुठल्या आहेत, तर सी आणि पास्कल. हा झाला मेन डिफरन्स. त्यानंतर आत्ता मग अशी बघितल्या त्या बघा बेसिक कन्सेप्ट किंवा फीचर्स OOP चे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे क्लास. आता क्लास म्हणजे काय, तर क्लास म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तर एक ब्लॉक, ज्या ब्लॉकमध्ये डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स हे प्रेझेंट असतात ते, त्याला म्हटलं जातं क्लास. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर फ्रूटचं एक्झाम्पल घ्या. फ्रूट हा तुमचा मेन क्लास झाला, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे फ्रूट्स येणार. मग ॲपल येईल, पायनॅपल येईल, त्याच्यानंतर वॉटरमेलन येईल, हे सगळे काय झाले, फ्रूट्सचे टाईप्स झाले. मग फ्रूट हा काय झाला, तुमचा क्लास झाला.
आणि जे वेगवेगळे येतात ऍपल येईल वॉटरमेलन येईल किंवा पायनॅपल येईल हे काय झाले तर त्या क्लासचे मेंबर्स झाले. त्यानंतर सेकंड आहे ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय तर जो क्लास तुम्ही क्रिएट केलेला आहे तो क्लास तुम्हाला रिप्रेझेंट करावा लागेल आणि तो क्लास जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार आहे आणि तो ऑब्जेक्ट जो असेल तो ऑब्जेक्ट हा काय करणार आहे तर तुमचा एंटायर क्लास रिप्रेझेंट करणार आहे. मग त्या क्लासमध्ये जे काही डेटा मेंबर्स असतील ते मेंबर्स त्याच्यानंतर फंक्शन्स हे सगळं हा ऑब्जेक्ट काय करणार आहे रिप्रेझेंट करणार आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय तर ऑलरेडी जो क्लास प्रेझेंट आहे त्या क्लासपासून नवीन एखादा क्लास तयार करणं म्हणजे इनहेरिटन्स. जो क्लास प्रेझेंट असतो त्याला म्हटलं जातं बेस क्लास आणि जो क्लास आपण नवीन तयार करतो त्याला म्हटलं जातं डिराइव्ड क्लास. ओके मग त्यामुळं काय होतं तर इनहेरिटन्स ह्या कन्सेप्टमुळं काय होतं तर बेस क्लासपासून तुम्ही नवीन क्लास तयार करताय त्यामुळं परत तुम्हाला बेस क्लासचा कोड जो आहे तो परत तुम्हाला काय करावा लागत नाही राईट करावा लागत नाही म्हणजे इथं कोडचा काय होतो रियूज होतो त्याला म्हटलं जातं इनहेरिटन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे डेटा इनकॅप्सुलेशन. डेटा इनकॅप्सुलेशन म्हणजे काय तर डेटा मेंबर आणि त्याच्यावरती ऍक्शन्स परफॉर्म करण्यासाठी आपण जे फंक्शन्स यूज करणार आहे ते फंक्शन्स ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला म्हटलं जातं डेटा इनकॅप्सुलेशन. मग डेटा इनकॅप्सुलेशन काय करतं तर डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शनला कंबाईन करायचं काम हे इनकॅप्सुलेशन करत असतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर क्लास म्हटलं जातं. मग इनकॅप्सुलेशनमुळे काय होतं तर जो डेटा असेल तो डेटा इझिली ऍक्सेस होत नाही म्हणजे डेटा तुमचा काय होतो तर सिक्युअर राहतो. फक्त जे फंक्शन्स त्या क्लासचे जे मेंबर फंक्शन्स असतील तेच फक्त काय करू शकतात तर तो डेटा ऍक्सेस करू शकतात त्याला म्हटलं जातं डेटा इनकॅप्सुलेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे डेटा ऍबस्ट्रॅक्शन. डेटा ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे काय तर तुमचा जो डेटा आहे तो डेटा काय करायचा हायडिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी डेटा ऍबस्ट्रॅक्शन ही कन्सेप्ट यूज केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय तर सेम फंक्शन नेम तुम्ही काय करू शकता मल्टिपल टाइम्सला यूज करू शकता त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे वन नेम डिफरंट फॉर्म. आपण जी फंक्शन ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट बघितलेली आहे पहिल्या चॅप्टरमध्ये इट इज अ वन टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे रियुजेबिलिटी. रियुजेबिलिटी म्हणजे तुम्ही काय करू शकता तर क्लास ही जी कन्सेप्ट तुम्ही यूज करताय त्या क्लासमध्ये तुम्ही काय करू शकता तर ती तो जो कोड असेल तो कोड मल्टिपल टाइम्सला रियूज करू शकता. डेटा रिडंडन्सी म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला सपोज मल्टिपल फंक्शन्समध्ये जर तुम्हाला कॉमन क्लास डेफिनेशन राईट करायची असेल तर तुम्ही त्या मल्टिपल फंक्शन्समध्ये कॉमन डेफिनेशन ही राईट करू शकता त्यामुळे डेटा रिडंडन्सी हे वन ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ ओ ओ पी. त्यानंतर नेक्स्ट आहे कोड मेंटेनन्स. कोड मेंटेनन्स म्हणजे जर तुम्हाला त्या ह्याच्यावरती जर एखादा कोड तुम्ही केलेला आहे त्याच्यावरती जर रिवर्क करायचा असेल आणि वेगवेगळ्या वेजनी तर ते तुम्ही करू शकता. नेक्स्ट सिक्युरिटी. डेटा हेडिंग आणि ॲबस्ट्रॅक्शन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यामुळे तुम्ही काय करू शकता तर डेटा हा तुमचा सिक्युअर ठेवू शकता. बघा बेसिक कन्सेप्टमध्ये क्लास ऑब्जेक्ट इनहेरिटन्स डेटा इनकॅप्सुलेशन डेटा ॲबस्ट्रॅक्शन पॉलिमॉर्फिझम
या बेसिक कन्सेप्ट्स आहेत. क्लास म्हणजे यूजर डिफाइंड आपण काय म्हणू शकतो डेटा टाइप ज्याच्यामध्ये डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स असतात. ऑब्जेक्ट म्हणजे जो क्लासला रिप्रेझेंट करतो तो ऑब्जेक्ट. इनहेरिटन्स म्हणजे एका क्लासपासून दुसरा क्लास तयार करणं. डेटा इनकॅप्सुलेशन म्हणजे जिथं डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन कंबाईन होतात ते. त्याच्यानंतर डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे डेटा जर तुम्हाला हेड करायचा असेल तर ते. पॉलिमॉर्फिझम म्हणजे वन नेम डिफरंट फॉर्म्स. हे आहेत बेसिक कन्सेप्ट्स किंवा फीचर्स. त्यानंतर नेक्स्ट बघा मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी आहे ती आहे क्लास. आता ही आपण डिटेलमध्ये बघूया क्लास कसा तयार करायचा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे ऑब्जेक्ट कसा करायचा. तर आता क्लासमध्ये काय केलं जातं तर क्लास तयार करण्यासाठी तुम्हाला क्लास हा कीवर्ड यूज करावा लागतो आणि त्याच्या पुढे युजर डिफाइंड नेम जे असेल क्लासचं ते मेन्शन करावं लागतं. क्लासमध्ये स्वतःचा त्या क्लासचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन प्रेझेंट असतात. क्लास हा युजर डिफाइंड असतो ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन डिक्लेअर करू शकता आणि त्याच्यामधला कुठला डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन हा ऍक्सेस करायचा किंवा नाही हे ठरवण्यासाठी वेगवेगळे ऍक्सेस स्पेसिफायर्स आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघतोय. मग जेव्हा तुम्हाला क्लास करायचा असेल तेव्हा तो क्लास क्रिएट करण्यासाठी कीवर्ड यूज करायचा क्लास, त्याच्या पुढे क्लास नेम आणि त्या क्लासमध्ये जे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स असणार आहेत ते कर्ली ब्रॅकेटमध्ये काय करायचे तर राईट करायचे. मग जेव्हा तुम्ही क्लास क्रिएट करता तेव्हा क्लासमध्ये जे डेटा मेंबर्स आहेत ते डेटा मेंबर्स जर तुम्हाला कॉल करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागतात तर मेंबर फंक्शन्स यूज करावे लागतात. ठीक आहे. क्लास डेफिनेशन जे आहे ते क्लास डेफिनेशन म्हणजे क्लास तुमचा एंड झाल्यानंतर जो क्लोजिंगचा कर्ली ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं तर सेमिकॉलन द्यावा लागतो. बघा इथं दिलेला एक्झाम्पल क्लास हा कीवर्ड यूज केला त्याच्या पुढे क्लास नेम जे काही असेल ते. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन. कर्ली ब्रॅकेट ओपन मध्ये ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर नंतर इथं कोलन आहे त्याच्यानंतर सेमिकॉलन नाहीये. मग ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये तीन व्हॅल्यूज येतात पब्लिक प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. त्यानंतर डेटा मेंबर्स इथं सेमिकॉलन आहे. डेटा मेंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स जे काय तुम्ही डिक्लेअर करणार आहे ते. फॉर एक्झाम्पल इंटीजर ए कॉमा बी जे काय असतील ते. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे मेंबर फंक्शन. आणि मेंबर फंक्शन्स जे तुम्ही मेन्शन करणार आहे हे मेंबर फंक्शन्स काय करतात तर हे डेटा मेंबर्स ऍक्सेस करतात. मग मेंबर फंक्शनमध्ये तुम्ही स्वतःचे फंक्शन क्रिएट करू शकता. मग रिटर्न टाईप आणि त्याच्या पुढे फंक्शनचं नाव असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि सेमिकॉलन. इथं काय झालेलं आहे तर तुमचा क्लास एंड झालेला आहे म्हणून इथं आपण सेमिकॉलन दिलेलं आहे. ठीक आहे. असा क्लास काय केला जातो क्रिएट केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा इथं दिलेलं आहे खाली क्लास कीवर्ड यूज केलाय. पुढं क्लासचं नाव रेक्टॅंगल. जनरली कॅपिटल लेटर्स यूज करायचे नाहीत स्मॉल लेटर्स यूज करायचे. इथं झालेलं आहे इथं स्मॉल लेटर यूज करा रेक्टॅंगल. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन. आता इथं इंटीजर विड्थ कॉमा हाईट हे दिलेलं आहे. हे काय असणार आहे तर डेटा मेंबर असणार आहे. ठीक आहे. आता इथं ऍक्सेस स्पेसिफायर आपण मेन्शन केलेलं आहे प्रायव्हेट पब्लिक किंवा प्रोटेक्टेड. तर जेव्हा कुठलाच ऍक्सेस स्पेसिफायर इथं मेन्शन केलेला नसतो तेव्हा बाय डिफॉल्ट इथं कुठला ऍक्सेस स्पेसिफायर कन्सिडर केला जातो प्रायव्हेट. आता इथं आपण दिलेलं नाही त्यामुळे काय येणार इथं बाय डिफॉल्ट काय असणार आहे प्रायव्हेटच. आणि त्याच्यामध्ये इंटीजर विड्थ आणि हाईट हे काय असणार आहे तर डेटा मेंबर्स. त्यानंतर पब्लिक. आता इथं पब्लिक यूज केलेलं आहे. जर तुम्ही हे पब्लिक ह्याच्यावर यूज केलं तर सगळंच पब्लिक होणार. पण मला काय करायचंय डेटा मेंबर प्रायव्हेट ठेवायचे त्यामुळे काय केलेलं आहे मी त्याला प्रायव्हेट ठेवलेलं आहे. आणि जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स फक्त मला काय करायचे तर क्लासच्या बाहेर यूज करायचे म्हणून मी ते काय केलेले आहेत पब्लिक ठेवलेले आहेत. मग त्याच्या पुढं फंक्शनचं नाव रिटर्न टाईप आणि तुमच्या फंक्शनचं जे काही नाव असेल ते नाव. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं आणि सेमिकॉलन दिला. ही झाली तुमच्या क्लासची डेफिनेशन. हा झाला तुमचा क्लास. कळलं. आता त्यानंतर ऑब्जेक्ट.
आता हा जो तुमचा क्लास आहे हा क्लास तुम्हाला मेन मेथड मध्ये रिप्रेझेंट करावा लागतो. हा मेन मेथड मध्ये रिप्रेझेंट करण्याचं काम हे ऑब्जेक्ट करत असतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. मग हा जो क्लासचा ऑब्जेक्ट आहे हा कसा क्रिएट करायचा, तर क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम. आता क्लास नेम तुमचं काय आहे, रेक्टॅंगल, आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्टचं नाव. मग तुम्ही काहीही नाव देऊ शकता डिफरंट फ्रॉम क्लास नेम. आता रेक्टॅंगल आहे तर मी इथं क्लास नेम काय देणार, आर देणार किंवा रेक्ट देणार. तर तो रेक्ट हा काय झाला, तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट झाला. आणि तो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट मेन मेथड मध्ये तुमच्या क्लासला रिप्रेझेंट करणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मेन मेथड घेतलं इथं इंटीजर मेन, कर्ली ब्रॅकेट मध्ये हा ऑब्जेक्ट कुठं क्रिएट करायचा, मेन मेथड मध्येच, रेक्टॅंगल रेक्ट. आता हा ऑब्जेक्ट काय करणार आहे, क्लास रिप्रेझेंट करणार आहे. मग ह्याच्या थ्रू मला काय करायचं आहे, तर फंक्शन कॉल करायचे. जेवढे फंक्शन्स मी इथे घेतलेले आहेत तेवढे. मग ते फंक्शन कसे कॉल करणार तुम्ही, तर ऑब्जेक्ट काय आहे आपला, रेक्ट, त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर युज करायचं, तुमच्या फंक्शनचं नाव, सेट व्हॅल्यूज, ओके, त्यानंतर रेक्ट डॉट एरिया, कळलं. असे फंक्शन काय करायचे, कॉल करायचे युझिंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, क्लास नेम आणि त्याच्या पुढं ऑब्जेक्टचं नाव. ऑब्जेक्टचं नाव देताना क्लास नेम पेक्षा ते वेगळं पाहिजे आणि स्मॉल द्या शक्यतो. आता फॉर एक्झाम्पल रेक्टॅंगल आहे, आर दिलं फक्त तरी चालेल किंवा रेक्ट दिलं तरी चालेल. आणि तो जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट एन्टायर क्लास काय करतो, रिप्रेझेंट करतो. आणि तो ऑब्जेक्ट मेन मेथड मध्ये कॉल करायचा फंक्शन थ्रू, रेक्ट डॉट सेट व्हॅल्यूज, कळलं. ठीक आहे.